गुड आफ्टरनून टू ऑल. सर्वांना स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का? बोला फास्ट. घातांकामधला एक क्वेश्चन आणि एक कन्सेप्ट बाकी राहिली, तो क्वेश्चन आणि ती कन्सेप्ट बघू, आणि नंतर मग आपला जो टॉपिक कंटिन्यू पुढे स्टार्ट करायचा तो टॉपिक कंटिन्यू स्टार्ट करू. चालेल? एक जो क्वेश्चन राहिला आहे तो क्वेश्चन बघा कोणता आहे आणि ती कन्सेप्ट. कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. एक 10 मिनिटात ते संपून जाईल, मग तुमचा जो टॉपिक नवीन स्टार्ट करणार होतो तो स्टार्ट होऊन जाईल. हा क्वेश्चन बाकी होता वाटतं काल, ठीक आहे ना? तुम्हाला सांगितलं होता ऑफलाईनवाल्यांचा, ऑनलाईनवाल्यांचा बाकी होता. चला जरा पटकन ट्राय मारा. ऑनलाईनवाले कमेंट करा रे फास्ट. चला याला आपण कसं फोडलं होतं, 16 × 32 प्लस 16 × 48 याला फोडलं होतं भागिले 8 ला काय लिहिलं होतं आपण, 4 × 8 आणि प्लस 4 × 12. अरे बरोबर का? मला सांगा 16 बाहेर आलं तर काय येणार आहे? 16 बाहेर आलं तर 4√2 प्लस 4√3 भागिले 4 जर बाहेर आलं तर काय येणार, 2√2 प्लस 2√3. दोघांमध्ये काय कॉमन आहे? 4 कॉमन घेतलं, हे √2 प्लस √3 भागिले 2√2 प्लस √3. इकडे 2 कॉमन घेतलं, हा ब्रॅकेट कॉमन आहे, कॅन्सल केला, 2 × 1 = 2 × 4 म्हणजे ॲन्सर किती आलं त्याचं, 2 आलं. हा एक क्वेश्चन बाकी होता, तो क्वेश्चन बघून घेतला, ठीक आहे? जर परफेक्ट वर्ग नसला तर त्याला स्प्लिट करून कसं फोडता येतं, कसं करता येतं लक्षात घ्या. आयोगाने मागे एक क्वेश्चन विचारला आहे, तो क्वेश्चन पण आपण बघितला आहे. चालेल? त्यासोबत मागच्या लेक्चरमध्ये भरपूर सारे PYQ बघितलेत. आता यामधली फक्त एक कन्सेप्ट राहिली, ती कन्सेप्ट बघूयात काय. बोला पटापट, कमेंट करा बरं जरा फास्ट दिवाण्या माणसांनो. लिहून झालं असं नाही. चला असा एखाद्या वेळेस क्वेश्चन तुम्हाला भेटेल, असं भेटेल किंवा असं भेटेल. ठीक आहे. हां नका सांगू, नका मला सांगू द्या, नाही तर इच्छा मरून देईन माझी सांगायची परत. ठीक आहे, लक्ष द्या. 72 प्लस √72 प्लस √72 प्लस √72 अप टू इन्फिनिटी असं येतं, किंवा 72 मायनस येईल अप √72 मायनस √72 अप टू इन्फिनिटी, इन्फिनिटीपर्यंत आहे. मग याला सोडवणार कसं? तर याला सोडवण्याचा सिम्पल तरीका आहे की या जी संख्या दिलेली असेल, किती संख्या दिली रही, 72, 72 ला 2 पार्टमध्ये डिवाईड करा. सांगतो थांबन जरा, 72 ला 2 पार्टमध्ये डिवाईड करा, असं डिवाईड करायचं आहे. कसं? तर असं
असं डिवाइड करायचं आहे की त्यांचा डिफरन्स, फरक जो काही आहे तो फरक एकचा आला पाहिजे. फरक कितीचा आला पाहिजे? एकचा. किती? 8 9 72. ठीक आहे, 8 9 72 किंवा 9 8 72. ठीक आहे, जी संख्या दिलेली असेल तिला दोन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. दोन पार्टमध्ये डिवाईड केलं, असं डिवाईड करा की ज्यांचा डिफरन्स किती आला पाहिजे? एक आला पाहिजे. डिफरन्स एक आला पाहिजे. जेव्हा डिफरन्स एक येणार तर जिथं प्लस चिन्ह असलं तिथं मोठी संख्या उत्तर, आणि जिथं मायनस चिन्ह असेल तिथं लहान संख्या उत्तर. मायनस चिन्ह असलं तर लहान संख्या उत्तर, म्हणजे याचं उत्तर असणार 8, आणि याचं उत्तर जे काय असणार ते काय असणार? 9. इसका 9 आएगा और इसका 8 आएगा. लिहिलं, चला ओके, सुधारलं आहे, दोन्ही गोष्टी लक्षात आल्या. झालं लिहून? बोला. बहात्तर चौक किती तुम्हाला सांगा? 72 चौक किती? 728 म्हणजे 280, 288, आणि एक 290. 290 प्लस मायनस एक, 290 कशात वर्ग आहे? 17 चा. 17 + 1 = 18. 18/2 9. ठीक आहे. हां, हे ॲक्च्युली येतं कसं ते पण तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला नाहीच सुधारलं समजा फोडायचं, तर तुम्ही याला असं करू शकता, अंडर रूट ऑफ 4a + 1 + -1/2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे ना, 4a, अंडर रूट ऑफ 4a + 1 + -1/2. प्लस मायनस वन काय? तर जेव्हा तुम्हाला प्लसचं चिन्ह असेल, प्लसचं चिन्ह असलं तेव्हा तुम्ही इथं काय घेणार? 4a + 1 + 1/2. आणि जेव्हा मायनसचं चिन्ह असेल 4a + 1 - 1/2. आता गडुळासारखं इथं प्लस वन मायनस वन कॅन्सल होणार नाही, ते कंसाच्या इथे स्क्वेअर रूटचं कसं आहे बाहेर. हां, आलं लक्षात? हे याच्यात किंमत टाकली तर मला सांगा ना, ए म्हणजे तुमचं काय असणार? 72. 72 चौक किती होतं? 268. 268 आणि किती? 269 प्लस 1/2. 269 कशाचा वर्ग आहे? 17. 17 आणि किती होणार? 18. 18/2 म्हणजे किती? 9. आणि नंतर इथे काय येणार? 268 आणि 269 -1/2 म्हणजे 16/2 म्हणजे काय येणार? 8. नाही का? हे 288. हां, 289 येत असणार ना, हे गुणाकार चुकला फक्त. 72 × 4 करून दाखवू का? 4 × 2 = 8, 7 × 4 = 28. आता तेवढं तुम्ही करायला पाहिजे. हे 288 येणार, 289 बरोबर आहे. ठीक आहे, मग तुम्हाला कन्सेप्टशी घेणं देणार नाही. मास्तर गुणाकार चुकला. हां, गॅलून. हां, पण ते आलं कसं? तर असं पहिलेच करायचं आपल्याला वाटेल ना, पहिलं अवघड पण वाटेल ना. थांबा, देतो ना आता. चला, झालं लिहून. आता यामध्ये असंच, इथं जसं प्लस होतं इथं जसं मायनस होतं, आता इथं यांच्यामध्ये पुढे काहीच नाही आलं.
फक्त 72, अंडर रूट ऑफ 72, अंडर रूट ऑफ 72 असं इन्फिनिटीपर्यंत आहे, मग याचा ॲन्सर काय असणार? आणि 72 फरक तर कळला ना मागच्या दोघांमध्ये आणि याच्यामध्ये, 72 आणि हे 72 इथं चारच वेळेस आहे, तर याचा ॲन्सर काय असणार? ह्या चार कन्सेप्ट आहेत टोटल, ठीक आहे ना? एकामध्ये प्लसचं चिन्ह आलं मध्ये, एकामध्ये मायनसचं चिन्ह आलं, एकामध्ये मल्टिप्लिकेशन आहे इन्फिनिटीपर्यंत, आणि एकामध्ये फक्त टर्म दिला आहे कितीपर्यंत, तर टर्म दिला आहे 4, 1, 2, 3, 4. चला मग असं जेव्हा इन्फिनिटीपर्यंत असेल तेव्हा याचा ॲन्सर सिंपल आहे, जी संख्या आहे ती लिहून टाका 72. आणि याचं काय लिहावं लागतं तर ते बघा, इथे लिहिणार तुम्ही 72, ठीक आहे? मला सांगा ना, जे काही असणार 72 जी संख्या रिपीट होती ती किती वेळेस रिपीट होती रे? 1, 2, 3, 4 म्हणजे 2चा चौथा घात घेणार. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मास्टर हे दोनच का बरं, हे टोपी कशाची आहे 2ची, ठीक आहे ना? म्हणून 2चा कितवा घात लिहिणार रे इथं? 4था. 2चा चौथा घात किती होतो? राहू द्या मी करतो, 16, ठीक आहे? 2चा चौथा घात येणार 16, इथं लिहिणार 16, आणि त्याच्यापेक्षा 1ने कमी, 16 मधून 1 गेलं किती येणार? 15. म्हणजे 2n मायनस, इथं 2n मायनस 1 अपॉन 2n. कळलं का? हे चारही गोष्टी क्लिअर झाल्या, व्यवस्थित लिहून घ्या. जर काहीतरी असंच त्यांना वाटलं काहीतरी करायचं नवीन, आज कुछ तुफानी करते असं करून जर एखादा मॅथ्सवाला माणूस बसला पेपर सेट करायला, तर असला काहीतरी गचाळवाला क्वेश्चन टाकून देईन इंडायसेसवाला. पण ते हे का बरं सांगतो, लिहून तर घ्या पहिले. त्याला वाटलंच की आज पोरांना काहीतरी मजा द्यायची, तर असं काहीतरी देऊन टाकून पेपरला. सायन्स आणि पंचायतराज क्लास नाही झाले बर भावना, हे आज जास्त जड होतं ना म्हणून त्याच्यामुळे नाही घेतलं. हो आधी ती रिपीट करतो मी लास्टवालं, एकदा लिहून घ्या मग रिपीट करतो. मला नाही वाटत याच्यात काही रिपीट करण्यासारखं आहे, ठीक आहे ना? हे संख्या डायरेक्ट लिहून टाकली, रिपीट करण्यासारखं यामध्ये. तर बघा, जेव्हा 72 72 72 आणि 72 याच्यामध्ये अप टू इन्फिनिटीपर्यंत आहे का? नाही. मग जो नंबर दिला आहे तो नंबर लिहिला मी 72, याच्या रेजमध्ये काहीतरी येणार, रेज टूमध्ये, पॉवरमध्ये, घातमध्ये, इंडाइसमध्ये. मग आता ते रेजमध्ये काय येणार? तर त्याच्यासाठी 2च्या पॉवरमध्ये यन असतं, आणि हे यन म्हणजे हा नंबर किती वेळेस रिपीट आहे, हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, फिफ्थ वेळेस असला तिथं काय घेतला असतं? यांची किंमत किती घेतली असती? 4, 5. जर 5 वेळेस असला तर 5 घेतली असती, 4 वेळेस येतं 4 घेणार, म्हणजे 2चा चौथा घात किती होणार रे? 16 लिहिलं. मग हा जो 2चा चौथा घात आहे तो इथे लिहून टाकला 16. आणि आपल्या सोप्या भाषेत जर म्हणायचं तर वरती जी टर्म येणार याच्या ती याच्यापेक्षा 1ने कमी, 16 मधून 1 गेलं किती रे राजांनो? 15. म्हणजे 72च्या पॉवरमध्ये 15/16 आलं, ठीक आहे? मी त्यालाच जर तुम्हाला टेक्निकल पाहिजे असेल, 2n-1 / 2n हे पॉवरमध्ये येतं.
एन म्हणजे दोनचा किती वा चौथा, चार लिहिलं, दोनचा चौथा चार, कळलं आता हे काय अडचण याच्यात, माहीत पाहिजे फक्त, असं लय हार्ड अँड फास्ट रूल नाही त्याच्यात, पण तुम्हाला माहीत पाहिजे हे. चला एक देऊ का ट्राय करायला आता, नक्की? चला एक क्वेश्चन बनवून देतो तुम्हाला, हा क्वेश्चन आला म्हणजे स्वर्ग. क्वेश्चन, दोनशे दहा दोनशे दहा दोनशे दहा अप टू ढगापर्यंत, 156, 156. कळलं का तुम्हाला ते 4a + -1 कशासाठी सांगितलं? आजसाठी. आता फोडा बरं, तू म्हणेन तर फोडलेलं सोपं वाटतं, 8 9 72. आता फोडा ना, वा वा वा. तो फॉर्म्युला लिहून घ्या ना, एवढं काय त्याच्यात, परत सांगून देतो. 4a + 1 + -1/2. जमेल का? फास्ट ट्राय करा. चला एक कन्सेप्ट राहिली होती तुमची घातांकामध्ये, बाकीचं सगळं कंटेंट तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ठीक आहे, राहू द्या. चला मला सांगा, 210 ला जर मी फोडलं, 210 म्हणजे 15 × 14, 15 15 किती होतं? 225. 225 म्हणजे 225 मधून 15 गेले तर किती होणार आहे? 210 होणार आहे. म्हणजे 15 × 14 केलं तर 210 होतं. आता इथं प्लसवाला चिन्ह आहे, प्लसवाला चिन्ह म्हणजे मोठी संख्या, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स एकचाच पाहिजे, म्हणजे जे काही अंशाचं उत्तर असणार आहे ते असणार आहे 15. आलं का? हे याला सेपरेट सोडवलं. ठीक आहे, आता छेदवाला जे आहे 156 आहे, 12 12 किती होता? 144. आणि 144 मध्ये आणखीन एकदा 12 मिळवले तर ते काय होणार? 56. म्हणजे 12 × किती येणार? 13. ठीक आहे, हे झालं 156 यांना फोडलेलं. मग आता इथं मायनस आहे तर छोटी संख्या, छोटी संख्या कोणती आहे? मायनस असलं तर छोटी संख्या, प्लस असलं तर मोठी संख्या. अरे करणार की नाही करणार? प्लस असलं तर हे, मायनस असलं तर छोटी संख्या. आलं? क्रम कुठेही लिहिलेला असला तरी, म्हणजे इथं काय येणार मला सांगा ना, 12, 15 बाय 12, 3 चौक 12, 3 5 15, 4 बाय 5 म्हणजे 1.25, 4 1 4, 4 1 4, 1 उरला पॉईंट दिला, 10 झाले, 4 2 8, 2 उरले पॉईंट, 4 5 20, 1.25. ठीक आहे, आता
तुम्हाला हे फोडता नाही येणार मला माहीत होतं, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं होतं. आता हे प्लस वाला आहे, प्लस वाला केला असतं 4a + 1, प्लस वाला तिथं प्लस घेणार, भागीले काय येणार 2. 210 चोक किती? 21 चोक किती? 84. 84 840, 840 आणि किती होणार 841, प्लस 1/2 म्हणजे 841 कशाच वर्ग आहे 29 आणि 1 30, 30/2 म्हणजे किती येणार 15. अरे कळलं का? मायनस केलं असतं, यालाच मायनस केलं तुम्हाला माहिती आहे, मायनस केलं म्हणजे 1 कमी येणार, म्हणजे ते किती येणार 14. कळलं? मग 15 आणि 14, 15 तर उत्तर भेटलं मला प्लसवालं. तसंच याला काय केलं असतं, 4 × 156 - 1, 4 × 156 + 1 आणि मायनस 1/2. ठीक आहे, बोला. काय झालं, काय बोला, सांगा सांगा सांगा, बोला 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 ना. काय आलं, 841 कशाच वर्ग आहे 29 चा, 29 + 1 किती 30, 30/2. मग एक काडी घेऊन यावं लागते काय की उद्या. चला झालं हे, याला सोडून दाखवू का? 150 चौक किती होणार 624 आणि 625, 625 मधून 1 - 25 गेला 24, 24/2 म्हणजे किती येणार 12. भेटली का? ठीक आहे, जर दोन्हीकडे प्लस प्लस असलं तर काय केलं असतं, इथं पण प्लस वालाच वापरला असता. चला ओके आहे, डन. चला हा 15 14, मग मला वर्ग माहिती आहे ना, मला 15 चा वर्ग किती येतो 225, 225 पेक्षा 210 कितीने कमी आहे 15 कमी आहे, म्हणजे 15 × 14 असं केलं. इथं 156, 12 12 144 होतं, म्हणजे 12 मध्ये आणखीन एकदा 12 मिळवावं लागणार, 12 12 144 आणखीन एकदा 12 म्हणजे 12 + 1 = 13 होईल, म्हणून 12 13 केलं. कळलं का? असं केलं मी, त्याच्या आसपास वर्ग बघितला असं. मग मला माहित होतं ते, त्याच्यामुळेच हे लिहिलं, नाही तर हे लिहूनच दिलं नसतं, कारण की संख्या अशाच भेटणार तुम्हाला, हे गरिबासारख्या संख्या भेटतच नाही, 72 आणि ते 210 156 अशा संख्या भेटेल. ठीक आहे, हे ओके आहे सगळ्यांना, ऑनलाईनवाल्यांना सगळ्यांना ओके. हा माझा घातांक संपला. ठीक आहे, हा पूर्ण लेवलचा घातांक संपला आहे तुमचा. आता जर लेवल वाढली तर असलं काहीतरी भेटेल, जे लास्टला आजच्या सेशनमध्ये बघितलं आपण. ठीक आहे, हां चला. मग आता तुमचा जो पार्ट असेल तो पार्ट कंटिन्यू करूया. आपण मध्येच एक घातांक टॉपिक बघून घेतला, ठीक आहे, सॅटर्डे संडे होता, आणि तो पुढे एक्सटेंड केला, कारण की मग तेवढा पार्ट परत एक वीक नंतर शिकले असते तर विसरून गेले असते, परत मला पहिल्यापासून कन्सेप्ट सांगावं लागले असती, त्यामुळे त्याला कंटिन्यू पुढे केलं. ठीक आहे, आता पुढच्या सॅटर्डे संडेला ट्राय करू आपण, जर तोपर्यंत भूमितीची शीट बनली तर भूमिती डिस्कस होईल. सॅटर्डे संडे फक्त भूमिती डिस्कस होईल, ते पण फक्त आयोगाने विचारलेले क्वेश्चन किंवा पेपरला आलेले क्वेश्चन, त्याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट क्लिअर करून देतो तुमच्या. ठीक आहे, स्टेट सेंट्रल जसं आपण यांचं बघितलं बाकी टॉपिकचं तसं. ठीक आहे, चला आता आपला जो टॉपिक कंटिन्यू आहे, आपण